तर माझा प्रश्न आहे की आम्ही विद्यार्थी जे इथे बसलेले आहोत देशाच्या उच्च टक्केवारीत येतो आम्हाला मिळणाऱ्या शिक्षणानुसार तरीही आम्ही सगळे विचार करतोय की आम्हाला कुठली नोकरी मिळेल आम्हाला इथल्या सर्वात चांगल्या कॅम्पस प्लेसमेंट्स पाहिजेत जर परिस्थिती अशी आहे आम्हा सर्वांसोबत आणि आम्ही धोका पत्करायला तयार नाही आहोत आणि धोक्याची विरोधी झालो आहोत नोकऱ्या कुठून येणार जेव्हा आम्ही स्वतःचे उपक्रम स्वतःचं स्टार्टअप आमच्या स्वतःच्या कंपन्या सुरू करण्याचा विचारही करत नाही आहोत आता बघा इंडिया इज डेव्हलप भारत एक विकसनशील देश आहे असा आहे का एका विकसनशील देशाचा अर्थ आहे अजून खूप काही करणं बाकी आहे अनेक अनेक गोष्टी करायच्या आहेत या देशामध्ये कुणीही बेरोजगारीबद्दल बोलायला नको मला विचाराल तर कारण खूप काही करायला बाकी आहे आता समस्या ही आहे की तुम्हाला फक्त त्या विशिष्ट प्रकारची नोकरी हवी आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त पगार मिळेल काम न करता <laughs> हो नाहीतर हा एक विकसनशील देश आहे आपल्या देशामध्ये लाखो गोष्टी करणं बाकी आहे हा एक विकसित देश नाहीये मी काय करू सर्व काही तर झालंय नाही खूप साऱ्या गोष्टी अजून होणं बाकी आहे तर तुमच्याकडे एक चालू मेंदू असेल आणि बघू शकणारे डोळे जर तुम्ही आसपास पाहिलं तर हजारो गोष्टी करणं बाकी आहे तुमच्या अवतीभोवतीच हो की नाही तर मला नाही वाटत तुम्ही कॅम्पस प्लेसमेंटच्या हिशोबाने बघायला हवं प्लेसमेंट हा शब्द ऐकल्यावर वाटतं तुम्ही एका धर्मशाळेत आहात तरुणांचा दृष्टिकोन असा असता नये तुम्ही काय गमावणार आहात जर तुम्ही धोका पत्करला तर मी विचारतोय काय गमावणार तुमच्या मित्राला कदाचित मॅकेन्सीमध्ये नोकरी लागणार आहे इतकंच आयुष्याकडे बघण्याची ही पद्धत नाही आहे जर तुम्ही आयुष्याकडे पाहिलं तर तुम्हाला खंत वाटेल मी कुठल्याही विशेष कंपनीवर टीका करत नाहीये मी बोलतो आहे कारण सर्वजण तुम्ही विशेषतः हावर्ड बिझनेस स्कूलमध्ये जर कोणाशी बोललात म्हणा मी मी मॅकेन्सीमध्ये एका प्लेसमेंटसाठी बघतोय मी म्हणतो तुम्ही काय तुमच्यामधले किती मॅकेन्सीमध्ये जाणार आहेत किती काही करणं अजून बाकी आहे जर तुमच्याकडे काही करण्याची बुद्धी आणि हिंमत असेल तर जगात किती काही करणं अजून बाकी आहे नाही का विशेषत भारतात तर या संस्थेतून आणखी जरा हिंमत बघायला मला निश्चितच आवडेल काहीही होणार नाही जर मी हे नाही केलं तर मी रस्त्यावर येणार मी भिकारी होऊन जाणार नाही तुमच्यासोबत असं नाही होणार तुम्हाला याची खात्री आहे की नाही तुमच्यासोबत असं काही होणार नाही पण जर तुम्ही धाडसी असाल तुम्हाला वाटतं हे जग तुम्हाला थांबू शकेल नाही जग तुमच्या वाटेमध्ये अडथळे आणेल तुम्ही त्यांच्याकडे अडथळे म्हणून बघू शकता किंवा तुम्ही नेहमीच शक्यता या नजरेने बघू शकता जिथे एक समस्या आहे तिथे एक शक्यता आहे हो की नाही हॅलो जिथे कुठे समस्या आहे तिथे एक शक्यता आहेच जेव्हा तुम्ही समस्येच्या निरसनाकडे पाहायला सुरुवात कराल जर तुम्ही समस्येकडे बघितलं आणि त्याच्या पलीकडे विचार केला नाही तर ही समस्या एक मोठी शक्यता आहे कारण जर तुम्ही याचं निरसन केलं तर बस झालं आपल्या देशामध्ये खूप समस्या आहेत कृपया त्याचं निरसन कसं करायचं यात तुम्ही स्वतःला गुंतवा